आणि एक महत्त्वाची बातमी, आयपीएल यूएईमध्ये खेळण्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालं असून 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होणार असून आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही पीटीआयला माहिती दिली आहे. आयपीएल संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आयपीएल यूएईमध्ये खेळण्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 8 नोव्हेंबरला होणार असून आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही पीटीआयला माहिती दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मेघा कुशिक. मेघा, आयपीएल यूएईमध्ये खेळवण्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे, या संदर्भात अधिक अपडेट्स. शैलजा, आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियामध्ये होणारा T20 वर्ल्ड कप आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि खरं तर आयपीएलला स्पेस मिळावी त्यामुळेच तो वर्ल्ड कप खरं तर रद्द केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थातच क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळानं T20 वर्ल्ड कप घेणं शक्य नसल्याचं म्हटलंच होतं. मात्र BCCI किंवा असेल किंवा ICC असेल किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलिया असेल, सगळ्यांना आयपीएल होणं आवश्यक होतं किंवा सगळ्यांना आयपीएल हवं होतं, कारण अर्थकारण क्रिकेटचं खूप मोठं ह्या आयपीएलमध्ये आहे. आणि त्याचमुळे आता 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरमध्ये यूएईला हा जो आहे T20 13वा सीझन आहे आयपीएलचा तो आयोजित केला जाणार आहे. ऑगस्ट मध्येच आहेत ते खेळाडू यूएईला जातील, तिकडे थोडे दिवस क्वारंटाईन होतील आणि तिकडे काही प्रॅक्टिस मॅचेस करतील आणि त्यानंतर आयपीएल आहे ती आयोजित केली जाईल. अर्थातच अधिकृत घोषणा किंवा निर्णय आहे की आठवड्याभरात एक मीटिंग होणार आहे आयपीएल गव्हर्निंगची, त्यामध्ये याची अधिकृत घोषणा केली जाईल. त्याच्यामध्ये नक्की कोणत्या वेळी तिकडे सामने आयोजित करायचे, कारण भारतीय बाजारपेठ किंवा भारतीय दर्शक मोठे आहेत, त्या दृष्टीने आता तिथे किती वाजता सामने आयोजित करायचे त्याबाबत एक निर्णय केला जाईल. यूएईचा निर्णय हा जवळपास निश्चित आहे, मात्र तरीही अधिकृत घोषणा होणार आहे. आणि ही जी बैठक असते याला आयपीएलचे सर्व मालक उपस्थित असतात, क्रिकेटचे सर्व अधिकारी उपस्थित असतात आणि त्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल. खरं तर बघितलं तर काही देशांमध्ये आता स्पोर्ट्स आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे, काही फुटबॉल लीग सुरू झालेल्या आहेत. यूएईमध्ये काही आयपीएल होत असेल तर वर्ल्ड कप का होऊ शकत नाही असाही प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत. मात्र आयपीएलचं अर्थकारण मोठं आहे आणि त्याचमुळे आयपीएलला काही का होईना आयपीएल आयोजित केलीच पाहिजे असा सर्वांचाच आग्रह होता, तो क्रिकेटपटूंचा असेल, अधिकाऱ्यांचा असेल किंवा क्रिकेट संघटनांचा असेल. आणि त्याचमुळे आता 19 सप्टेंबरपासून आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होईल. अर्थातच 8 नोव्हेंबरला फायनल असेल, त्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरीज खेळायला जाणार आहे. दरम्यानचा काळ क्वारंटाईन करणं आयसीसीच्या आणि जागतिक काही नियम आहेत ते गरजेचे आहेत, त्यामुळे 8 नोव्हेंबरलाच आयपीएल संपवली जाईल. अर्थातच काहींचं म्हणणं होतं की थोडीशी फायनल आहे आयपीएलची ती थोडी पुढे ढकलावी, जेणेकरून दिवाळीमध्ये एक मोठा दर्शक मिळेल, एक मोठ्या जाहिराती येतील, एक मोठं अर्थकारण किंवा एक मोठा पैसा पुन्हा क्रिकेटमध्ये येईल. मात्र कोविडमुळे किंवा कोरोनामुळे त्यांना क्वारंटाईन होणं, ऑस्ट्रेलियाला जाऊन 14 दिवस गरजेचं आहे, ते नियम फॉलो करावेच लागतील आणि त्याचमुळे 8 नोव्हेंबरला आयपीएलची ही फायनल होणार आहे. शैलजा, नक्कीच धन्यवाद मेघा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.